कुठे होता तुम्ही? मी केव्हापासून वाट बघतेय तुमची. निखिल, आज मी खूप आनंदात आहे. आनंदात? हो, असणारच ना. रंगा साक्ष द्यायला तयार झालाय आणि आता आबांची या केस मधून निर्दोष सुटका होणार आहे. गौरी, मला म्हणजे निखिल, तुम्ही किती नाही म्हटलत ना, तरी सुद्धा हा दिवस, हा आनंद मला केवळ तुमच्यामुळेच मिळाला. आबांवर आलेलं मोठं संकट टळलंय ते केवळ तुमच्यामुळेच. आणि त्यासाठी नुसतं थँक्यू न म्हणता मला तुम्हाला एक बक्षीस द्यायचंय, पण आत्ता नाही, योग्य वेळ आल्यावर. गौरी, मला तुला काहीतरी सांगायचंय. मलाही तुम्हाला खूप काही सांगायचंय, पण आत्ता नको. आपण उद्या बोललो तर नाही चालणार? गुड नाईट. गुड नाईट. गौरी किती आनंदात आहे. तो आनंद हिरावून घेण्याचं धाडस माझ्यामध्ये नाही. तिचे वडील हरवल्याचं समजलं तर तिला धक्का बसेल, सगळी रात्र रडून काढेल. त्यापेक्षा नकोच, सकाळपर्यंत थांबूया, मामा सापडतात का वाट बघूया. एका मागोमाग एक संकट येतच राहत आहेत, कधी थांबणार आहेत कोणास ठाऊक. नेटवर्क पण नाहीये. अजून आली कशी नाही केतकी? सिद्धार्थला बघायला हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो असं नचिकेतला सांगितलंय फोनवर. उद्या जायलाच हवं. आता केतकी आल्यावर सुद्धा एकदा फोन करून चौकशी करते त्याची. पण गाडी पाठवून सुद्धा ही मुलगी अजून आली कशी नाही? कुठे अडकली का हॉस्पिटलमध्येच थांबली? तुला फोन कर. केतकी, किती फोन लावला तुला? नो नेटवर्क. केव्हाची वाट बघते, उशीर का झाला? सिद्धार्थ तर ठीक आहे ना? हो मम्मा, ही इज ऑल राईट, थँक गॉड. मग एवढा उशीर का लावलास यायला? रात्रीची वेळ आहे, कुणाला तुला सोडायला यायची तसली नको म्हणून मी मुद्दाम गाडी पाठवली हॉस्पिटलला. आणि नचिकेतला जसं फोनही करून कळवलं होतं मी. मम्मा, मी कारनेच आले. मी केव्हापासून निघण्याचा प्रयत्न करत होते. मग पण सिद्धार्थ म्हणाला की आजची रात्र तिथेच थांब. हो, थांबायचं होतं हॉस्पिटलमध्ये का? नो वे. तिकडच्या वातावरणात मला कसं तरी होतं. आणि त्याच्या वहिनीला बरं नाहीये म्हणून त्या घरी गेल्या. नाहीतरी तळेस वहिनी वहिनीच करत असतो ना तो. हेच हेच चुकतं बघ तुझं. माझं काय चुकलं? नाहीतर काय, सिद्धार्थ एवढं सांगत होता तर थांबायचं होतं. काय बिघडणार होतं? चांगली चालून आलेली संधी घालवलीस ना. तुला मी काय सांगितलं होतं, सिद्धार्थचं मन जिंकण्याची एकही संधी वाया घालवायची नाही. म्हणून काय दिवस रात्र मी तिकडेच बसून राहू का? काय झालं असतं? राधिका एवढी प्रेग्नंट असून तिथे बसू शकते. मग तुला काय झालंय? उलट तिला घरी पाठवून सिद्धार्थची सेवा करण्याचा हा चांगला चान्स होता. जाऊ दे, आता जाऊ दे, त्याचा विचार करू नकोस. पण या पुढे लक्षात ठेव, सिद्धार्थ घरी गेल्यावर वरचे वर तू तिथे जायचंस आणि जमेल तेवढं त्याचं तूच करायचंस. त्या राधिकाला त्याच्या जवळपास सुद्धा फिरकू द्यायचं नाही. आई केतकीला चुकीचं का शिकवतायत? अशानं केतकीचं लग्न झाल्यावर त्यांच्या घरात भांडणं नाही का होणार? वेळ पाहून मला केतकीला समजावायलाच हवं. कळलं? ओके, आता उद्याच उद्या बघू. मला खूप झोप येते. ओके, गुड नाईट. गुड नाईट.
काकूंकडे पुरणपोळ्याची ऑर्डर दिली. अहो अहो तुमच्याशी बोलते, लक्ष कुठे आहे? हा बोला. मी लेले काकूंना पुरणपोळ्याची ऑर्डर दिली, त्यांचा माणूस येईल घेऊन. तेवढ्या जरा नीट झाकून ठेवा. अरे वा, आज एकदम पुरणपोळ्या का व? अरे हो, तुमच्या लेकाला आवडतात नाही का? हो ना. अहो लेले काकूंकडे ऑर्डर असली ना की अगदी आवर्जून अमेसाठी दोन पाठवून द्यायच्या. मग मी म्हटलं त्यांनाच ऑर्डर देऊया. आज म्हणतात कशा, तुमची ऑर्डर करीन मी, पण अमे जेव्हा परत जाईल ना तेव्हा त्यांना बांधून खाऊ सुद्धा देईन. अरे वा, लेले काकूंच्या पुरणपोळ्या काय, तुम्ही घरात केलेले गुलाबजाम काय, तुमच्या मुलाची आज मजा आहे बाबा. मग काय, आता बायकोला बरोबर घेऊन जाणार आहे. आपल्याला भेटायला कधी येईल न येईल कोण जाणे. दोन दिवसात दोन चार वर्षांचं कौतुक करून घ्यायचं, दुसरं काय. असं नाही घेता. अगं एकदा त्याचं तिकडे बसतान बसलं की आपणही जाऊया ना त्याच्याकडे, तोपर्यंत मलाही जरा बरं वाटेल. तुमच्या तोंडात साखर पडो. बरं मी सांगितलं लक्षात ठेवा, नाही तर पेपर वाचत बसाल आणि घरात कोणी येऊन गेलं तरी तुम्हाला कळायचं नाही. तू काही काळजी करू नकोस, मी सगळं लक्षात ठेवेन. अगं पण तू कुठे चाललीस एवढी नटून? अहो असं काय करताय, आज वटपौर्णिमा नाही का? अरे हो. मग ऋतूची सुद्धा आज पहिलीच वटपौर्णिमा आहे. तिला वाण नको का द्यायला? अमेसाठी उपवास केलायस ना? हो आई. नाही म्हणजे निदान वडाची पूजा करेपर्यंत तरी करायला हवा नाही का? पूजेची तयारी झाली का? हो. मी काही मदत करू का? काही नको, आम्ही दोघींनी सगळी तयारी केली. अगं पण तू ऋतूला घेऊन कुठे जाणार आहेस? इथे आसपास कुठेही वडाचं झाड नाहीये. माहित आहे, मोहित त्यांच्या घरा शेजारी आहे वडाचं झाड, तिथेच जाऊन पूजा करून येतो. येता येता ऋतूला सुद्धा तिच्या आईला मावशीला वाण देता येईल नाही का? आणि हो, आल्यावर आपल्याला अमेला आणायला जायचंय, लक्षात आहे ना? हो तुम्ही जाऊन या. चल, फळं वगैरे सगळी घेतलीस ना? हो. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचलली आहे, तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.